दूधगंगा नदीत पुन्हा मळीमिश्रित पाणी हजारो मासे मृत्युमुखी जनतेचे आरोग्यही धोक्यात कारतगा बारवाड मांगूर कुन्नूर भोज भोजवाडी हुन्नरगी चांद शिरदवाड बेडक्याळ आदी परिसराला वरदान ठरलेल्या दूधगंगा नदीत पुन्हा मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदीतील पाणी दूषित होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत पाणीही दूषित होण्याचा संभव असल्याने जनतेचे आरोग्यही धोक्यात आले आहे दूधगंगा वेदगंगा नद्यांना काळंबवाडी धरणातून बारमाही पाण्याचे नियोजन झाल्याने हा परिसर सुजलाम सुपलाम बनला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे पण सातत्याने या नद्यांमध्ये साखर कारखान्याचे सांडपाणी सोडले जाते या पाण्यांमुळे प्रतिवर्षी नद्या दूषित होतात दूषित पाणी येऊ नये म्हणून कोणतेच उपाययोजना होत नसल्याने नदीतील जीवसृष्टीचे भवितव्य धोक्यात आले आहे यंदा दोन वेळा दूषित पाणी सोडण्यात आल्याने बारवाड व कारतगा का बंधारा येथे मासे कासावीस होऊन मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत आहेत तसेच नदीकाठच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे ऐन उन्हाळ्यात असे दूषित प्रकार होत असल्याने नागरिकांच्यामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनेने वेळोवेळी करून देखील त्याकडे प्रदूषण मंडळाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे जीवसृष्टी नष्ट झाल्यावरच त्या मंडळाला जाग येणार की काय असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून करण्यात येत आहे